नाशिक येथे भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख प्रदेश प्रवक्ते जिल्हा माध्यम विभाग प्रभारी केशव उपाध्याय यांच्या उपस्थितीत नवशा गणपती जवळ हवेली रिक्रिएशन सेंटर येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला जळगाव धुळे अहमदनगर येथून पदाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कशा प्रकारे निवडणुकांच्या दृष्टीने माध्यम विभाग सक्षम करता येईल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण सावजी यांनी केले. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्याय यांनी सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील जिल्हावार माध्यम विभागांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी विविध सूचना देखील केल्या. यानंतर भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे, आगामी काळातील निवडणुका व निवडणुकांना सामोरे जाताना जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची व जिल्हा माध्यम विभाग प्रभारींची ध्येय धोरणे प्रवक्त्यांनी माध्यमांसमोर पक्षाचे विचार मांडताना घ्यावयाची काळजी यावर मनोगत व्यक्त केले. माध्यमिक विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी प्रसिद्धी प्रमुखांतर्फे घ्यावयाची काळजी, वर्तमानपत्रांमध्ये प्रसारित होणाऱ्या सर्व प्रकारच्या बातम्या व त्याबाबतची सतर्कता व बातमीद्वारे माध्यमांशी संपर्क यावर आपले मनोगत व्यक्त केले. तर भाजपचे अजित चव्हाण यांनी देखील आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त करताना जिल्हा माध्यम व विभागांच्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्हावार प्रसिद्धी प्रमुखांशी संवाद साधला. प्रवीण आले यांनी माध्यम विभाग व सोशल मीडिया आपापसातील समन्वयांवर आपले मनोगत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्रातले सगळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्याच सर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, त्याचबरोबर या भागातले सगळे प्रवक्त्यांचे यांची एक संघटनात्मक बैठक आज इथे झाली. लोकसभा निवडणूक जवळ येत आहेत, वर्ष दीड वर्ष अंतरावरती निवडणूक आहे. या निवडणुकांची तयारी मीडिया माध्यम विभाग अधिक सक्षम करणं हा या बैठकीचा या सगळ्याचा संयोजनामागचा हेतू आहे. सर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आले होते. कशा पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने माध्यम विभाग हा सक्षम करता येईल याची चर्चा या आजच्या मीडिया बैठकीमध्ये झाली. या बैठकीत भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्याय, भारतीय जनता पार्टी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, भारतीय जनता पार्टी सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्रवीण आलई व उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रसिद्धी प्रमुख गोविंद बोरसे, सिडको मंडळ 2 अध्यक्ष अविनाश पाटील, जळगाव येथून गणेश माळी, मनोज भंडारकर, धुळे येथून जितेंद्र जैन, अहमदनगर येथून गुरुनाथ माळवदेव, रामा आहेर, मालेगाव येथून देवा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आभार गोविंद बोरसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक डीपी साठे यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्रातील सर्व प्रदेश प्रवक्ते, जिल्हा माध्यम विभाग प्रभारी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.